रॉयल आर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज हा व्हिडिओ ना खूप महत्त्वाचा आहे. बघा, ज्या डायरेक्ट भरत्या होतात, सरळ भरती होते ना, ते पोस्टाची भरती तुम्ही पण ऐकलं असेल. काही दिवसाआधी, काही म्हणजे 1-2 वर्षाच्या आधी भरती झाली होती. डायरेक्ट पर्सेंटेजवर, 10वीच्या पर्सेंटेजवर तुमची निवड करण्यात येत होती. तीच भरती, तेच प्रोसेस सगळीची सगळी पुन्हा आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे की ती भरती पुन्हा चालू झालेली आहे. 5 तारीख म्हणजे आजपासूनच, उद्यापासून त्याची नोंदणी आपण करू शकतो, रजिस्ट्रेशन करू शकतो इंडियन पोस्टच्या वेबसाईटवर. बघा, त्याचबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे. लास्ट तारीख त्याची 5 जून आहे. तर आपल्याला या 1 महिन्यामध्ये त्याचे रजिस्ट्रेशन सगळे करायचे आहे. त्याची होल प्रोसेस काय आहे, काय किती काय डॉक्युमेंट्स काय लागतील तुम्हाला, त्याची प्रक्रिया काय आहे, तुम्हाला फीज किती लागेल, याच्यासाठी मी तुम्हाला थोडा पुढे एक क्लिपमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का, म्हणजे काही सुटा. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे की 38,926 ग्रामीण डाक सेवक आणि ॲज अ ABPM म्हणजे BPM ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक याचे ऑनलाईन अप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. त्याचे जे अप्लिकेशन आहेत, बघा, इंडिया पोस्ट GDS online.gov.in वर आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे. बघा, आणि त्याची डेट, त्याची स्टार्ट अप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट आपल्याला दिलेली आहे 2/5/2022, आणि अप्लिकेशन सबमिशनची एंड डेट म्हणजे सगळ्यात शेवटची डेट त्यांनी दिलेली आहे, अंतिम तारीख आपल्याला 5/6/2022. तर आपल्याला हे या कालावधीमध्ये कम्प्लीट करायचं आहे. बघा, पेमेंटसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. मिनिमम आपल्याला 4 घंटे लेवल फर्स्टमध्ये काम करावं लागेल. तर त्यावेळेस तर आपल्याला पेमेंट किती राहील, बघा, BPMसाठी 12,000 रुपये पेमेंट राहील आणि ABPMसाठी, डाक सेवकसाठी, 10,000 रुपये पेमेंट राहील. तर अशा प्रकारचं चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. बघा, एलिजिबिलिटीचा जर क्रायटेरिया बघितला तर 18 वर्ष तुम्ही बघू शकता. मिनिमम एज 18 वर्ष ठेवलं आहे आणि मॅक्झिमम एज 40 वर्ष ठेवलं आहे. मित्रांनो, खूप मोठा म्हणजे एजचा गॅप याच्यामध्ये ठेवलेला आहे की तुम्ही कोणत्याही एजचे जरी असले, तुमची जर इच्छा असली आणि तुम्हाला चांगलं पर्सेंटेज जर अवेलेबल असलं तर तुम्ही चांगल्या प्रकारचे म्हणजे चांगल्या ठिकाणी एक जॉब करू शकता. तर अशा प्रकारचा हा एक आलेला आहे. रिलॅक्झेशनचे इयर्स यांनी सांगितलेले आहे की OBCसाठी, म्हणजे तुम्ही बघा, OBCमध्ये जर असाल, 40 वर्ष जरी वय असलं तरी तुम्ही 43 वर्षाच्या असेपर्यंत तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता. का शेड्यूल कास्ट असाल, 5 वर्ष याच्यामध्ये रिलॅक्झेशन दिलेलं आहे. रिलॅक्झेशनबद्दल सांगायची काही गरज नाही, खूप लोकांना रिलॅक्झेशनबद्दल माहीतसुद्धा आहे. खाली काही डिसॅबिलिटी असल्यास दिलेलं आहे. डिसॅबिलिटी असल्यास कोणत्या प्रकारचा क्रायटेरिया काय आहे ते ती सुद्धा सांगितलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, याच्यामध्ये सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड हॅविंग पास इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश, एवढंच सांगितलं आहे की ह्या जे 2 सब्जेक्ट आहेत हे असून तुमची 10वी पास असले पाहिजेत तुम्ही. आणि त्यानंतर बघा, कंपल्सरी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, शूड स्टडी द लोकल लँग्वेज. तुमची जे म्हणजे आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याकडे 10वी हे शिकलेलं असलंच पाहिजे, म्हणजे 10वी सॉरी मराठी हा सब्जेक्ट आपला असलाच पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं कन्वर्शनमध्ये कस्टमर आणि आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे यासाठी केलेलं आहे. बघा, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. अप्लिकेशन फीज, मेथड ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन फीज सांगितलं आहे. ऑनलाईन सबमिट करायची आपल्याला फीज, SC ST PWD कॅन्डिडेट्स आणि फिमेल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी फीज नाही आहे. यांनी स्पष्ट इथं सांगितलं आहे, एक्झेम्प्टेड फॉर ऑल फिमेल कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट आणि जे अदर कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फीज इथं आपल्याला दिसत आहे, 100 रुपये फीज ठेवलेली आहे. हाऊ टू अप्लायमध्ये सांगितलं आहे त्यांनी, आपल्याकडे बघा एवढ्या गोष्टी अवेलेबल असायला पाहिजे, नेम,
फादर्स नेम, मोबाईल नंबर, तुमचा मेल आय डी, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, डिसेबल असाल डिसेबिलिटी असाल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आणि लँग्वेज स्टडीड इन द टेन्थ क्लास, टेन्थमध्ये जे काही झालं, कोणत्या स्टेटमधून झालं, कोणत्या इयरला पास झाले, आणि जे काही अपलोड करायचे डॉक्युमेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये फक्त तुमचं स्कॅन फोटोग्राफ आणि स्कॅन सिग्नेचरच तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करावयाची आहे. ओनली वन रजिस्ट्रेशन अलो फॉर वन कॅन्डिडेट्स असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, किंवा एक कॅन्डिडेट जर असेल त्याला एकच रजिस्ट्रेशन करता येईल कशाचं सुद्धा. आणि पुढे बघा, द कॅन्डिडेट मस्ट हॅव ओन ॲक्टिव्ह ईमेल अँड मोबाईल नंबर. तुमचा जो ईमेल आय डी आहे आणि मेल मोबाईल नंबर आहे हा ॲक्टिव्ह असला पाहिजे, कुठेच बंद नाही पडला पाहिजे. म्हणजे तुम्ही आज अप्लाय केलं, चालू आहे, काही दिवसानंतर तुम्ही त्याचं रिचार्ज बंद करणं बंद केलं तर तो बंद नाही पडायला पाहिजे. तर ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये घेतलेलं आहे. अपलोडिंग डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंटमध्ये अपलोड करताना तुमचा जो फोटोग्राफ आहे रिसेंट फोटोग्राफ असला पाहिजे आणि तो 50 KB आतमध्ये, आणि सिग्नेचरसुद्धा 50 KB आतमध्ये, हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 10वीचे मार्क्स डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा ऑनलाईन भरसाल त्यावेळेच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांनी, काय करायचं आहे आणि काय नाही. तर ब्रांच पोस्टमास्टर जॉब प्रोफाईल बघा, ब्रांच पोस्टमास्टर आहे त्याच्यामध्ये काय केलं जाते, कॅरिड आउट ट्रान्झॅक्शन ऑफ ब्रांच पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिसमधले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, IPPB आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे, त्याच्या संदर्भातसुद्धा काही ट्रान्झॅक्शन असतील ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे ब्रांच पोस्टमास्टरमध्ये करायचे. असे याचे जे काही जागा आहेत ना, ब्रांच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक अशा 3 प्रकारच्या जागा आलेल्या आहेत. भरपूर प्रमाणात जागा आपल्यासमोर आहेत, तर आपण ते बघू आता पुढे. डाक सेवकमध्ये अशा काही जास्त प्रमाणात हे नाही राहत, पण तरी राहतेच थोडंसं सॉर्टिंग वगैरे राहते आणि स्टॅम्प वगैरे सेल करणं आणि स्टेशनरी वगैरे त्याची, तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, डिलिव्हरी ऑफ ऑब्जेक्ट्स, तुम्हाला जे काही डिलिव्हर करायचं आहे डोअर टू डोअर ते सुद्धा डाक सेवकमध्ये येत असते. अशा प्रकारचा हा खूप मोठे PDF मध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा स्पष्ट लिहिलेलं आहे, सिलेक्शन विल बी मेड, हे इथं दिसत असेल तुम्हाला, सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट बेस ऑन द मेरिट पोझिशन ऑफ कॅन्डिडेट अँड द प्रिफरन्स ऑफ पोस्टेड पोस्ट सबमिटेड. म्हणजे ज्या पोस्ट तुम्ही टाकलेल्या आहेत त्याचा प्रिफरन्स आणि तुमची मेरिट लिस्ट याच्यावरूनच तुमचं सिलेक्शन केलं जात आहे. यामध्ये कोणताही म्हणजे दुसरा व्यक्ती असा कोणताही नाही आहे की त्याच्यामध्ये त्याचा प्रेफरन्स देऊन आपण करू शकू, किंवा 12वीचे मार्क्स वगैरे इन्क्ल्यूड करून आपल्याला घेतलं जाईल अशा प्रकारचं कोणत्याच प्रकारचं याच्यामध्ये कन्सेशन यांनी दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारची फुल इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर याबद्दल सांगितलेली आहे. तर लवकरात लवकर ज्यांनासुद्धा यामध्ये अप्लाय करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. काय होते ना, साईट व्यवस्थित वर्क करत नाही काही दिवसानंतर. आपण जर म्हटलं की नाही मी आता मग खूप 1 महिना आहे आणि 1 महिन्यामध्ये मी कधी अप्लाय करू शकतो, मी शेवटच्या 5 दिवसामध्ये, पण बघा साईट जी आहे ती वर कधी कधी करू शकत नाही. मी आताच बोललो, नो पर्सन होल्डिंग अँड इलेक्टिव्ह ऑफिस विल बी कन्सिडर फॉर एंगेजमेंट ऑफ टू द पोस्ट. म्हणजे कोणत्याच प्रकारचा व्यक्ती कोणीही आपल्याला याच्यामध्ये सांगू शकत नाही की यांनाच घ्या वगैरे, रेफरन्स कुणाचा चालणार नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एखाद्याला पास्ट एक्सपिरियन्स आहे सर्व्हिस ऑफ एनी काइंड अशा प्रकारचा एक्सपिरियन्स वगैरे असेल तर त्यांनासुद्धा काही असा वेगळा प्रिफरन्स याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला नाही. तर अशा काही गाईडलाईन्स आहेत की त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, तर लवकरात लवकर अप्लाय करा, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, सर्वांसाठी चांगल्या प्रकारचा हा जॉब ठरू शकतो. ठीक आहे, अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.